सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. भाजपनं हिंसा, द्वेष आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचं ध्येय कोणाला काही समजवायचं नाहीये. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दुःख समजून घेण्याचं आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. सुरुवातीला त्यांनी संत गजानन महाराजांचा जयघोष केला. या भाषणात त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणं मात्र टाळले. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. विम्याचे पैसे भरून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीयेत मोदी सरकारकडून. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाहीये. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जात आहे. 2-3 उद्योगपती देशाचं कर्ज बुडवत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आजही राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली आहेत. तसेच शेगावमधील राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी मनसेच्या 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेगाव पासून 10 किलोमीटरवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील लोहारा इथे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळेंसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांचा गनिमी काव्याने शेगावमध्ये शिरण्याचा प्रयत्न होता, मात्र लोहारा येथील प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे मनसे कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय. यानंतर त्या ठिकाणीच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तसेच राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, अशामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने सावध पावल टाकण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संजय राऊत यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. मी सकाळी संजय राऊतांशी बोललो, खूप दीर्घ चर्चा झाली. सावरकर प्रकरणावर त्यांचं आणि राहुल गांधींचे विचार वेगळे आहेत. मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास आहे, असं बोलणं त्यांचं माझ्यात झालंय. त्यामुळे याचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, असं संजय राऊतांनी सांगितल्याचं जयराम रमेश म्हणाले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी ही त्यांच्यासाठी असेल, आमच्यासाठी ही कर्मभूमी आहे. गेल्या 3 महिन्यात मुंबईत किती इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद झाले, नवे किती सुरू झालेत. चांगले काम करणारे अधिकारी आहेत, त्यांच्या 90 दिवसात 6 बदल्या झाल्यात, काहींच्या तर 24 तासात बदल्या करण्यात आल्यात. प्रशासनात इतक्या तडकाफडकी बदल्या होत नाहीत, एवढा गोंधळ का होतोय, कोणाच्या आदेशाने हे सगळं होतंय, यामध्ये मुंबईचं खच्चीकरण होतंय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचं पत्र दाखवत त्या पत्राच्या ओळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही वाचण्यास सांगितलंय. यानंतर आता फडणवीसांनी ट्विट करत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींनी काल मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचण्यास सांगितलं होतं. आज मी त्यांना काही कागदपत्र वाचून दाखवू इच्छितो. आपल्या सर्वांचे आदरणीय महात्मा गांधींचं हे पत्र तुम्ही वाचाल का? या पत्रात तुम्ही मला वाचायला सांगितलं तशाच शेवटच्या ओळी आहेत का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना विचारला. ट्विट सोबतच त्यांनी MK गांधी असा उल्लेख असलेलं एक पत्र देखील जोडलंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला अखेर मुंबई सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर करत दिलासा दिलाय. सचिन वाझेने CRPC कलम 88 अंतर्गत जामिनाचा अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी अन्य प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने वाझेचा मुक्काम तुरुंगात असणार आहे. सचिन वाझेला जामीन दिलास तो पुराव्याशी छेडछाड करू शकतो, असं सांगत ईडीने जामिनाला विरोध केला होता. या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद 15 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बॉम्ब निवडवण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी इंदूरमध्ये येणार आहेत, परंतु राहुल गांधी इंदूरमध्ये दाखल होण्याआधीच त्यांना बॉम्ब निवडवून देणारे धमकीचे एक निनावी पत्र सापडले. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. या धमकी पत्रासंदर्भात पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. इंदूरचे पोलीस आयुक्त HS मिश्रा म्हणाले,
जुनी इंदूरच्या भागात असलेल्या एका मिठाईच्या दुकानात अज्ञात व्यक्तीने पत्र ठेवलं होतं. हा प्रकार दुकान मालकाने पाहिल्यानंतर त्याने हे पत्र पोलिसांच्या हवाली केलंय. या पत्रात राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान इंदूरच्या खालसा कॉलेजमध्ये थांबल्यास त्यांना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी दिली आहे. ते पत्र उज्जैन मधून आल्याचं सांगितलं जात. निजामाबाद मधील भाजपचे लोकसभा खासदार अरविंद धर्मापुरी यांच्या घरावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला करण्याचा प्रकार घडलाय. यात त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री KCR, त्यांचे पुत्र KTR, कन्या KVITA यांच्या सांगण्यावरूनच TRS च्या गुंडांनी हैदराबाद मधील माझ्या घरावर हल्ला केला असा आरोप खासदार धर्मापुरी यांनी केलाय. ते घरातील वस्तूंची तोडफोड करत होते, अराजक माजवत होते आणि माझ्या आईला धमकवत होते असंही त्यांनी म्हटलंय. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत धर्मापुरी यांनी मुख्यमंत्र्यांची कन्या KVITA यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांचे समर्थक संतापले होते. KVITA यांच्याबाबत त्यांनी काही अपशब्दही वापरले, त्यातूनच हा प्रकार घडला असं सांगण्यात येते. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाला सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसामुळे आधी सरावावरही मर्यादा आल्या होत्या. या दोन संघातील 3 T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही संततधार पावसाने रद्द करावा लागलाय. शुक्रवारी सकाळपासूनच वेलिंग्टन मध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. नाणेफेकीपूर्वी काही वेळ पाऊस थांबल्यामुळे सामना सुरू होईल असं वाटत होतं, मात्र पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि वारंवार पाहणी केल्यावर पंचांनी हा सामना रद्द केलाय. आता या दोन संघातील दुसरा T20 सामना रविवारी माउंट माउनहुई येथे होणार असून त्यावरही पावसाचं सावट आहे. येथील हवामान विभागाने पुढील 4 दिवस संततधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे नवोदितांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी मिळाली होती, मात्र पावसाने त्यावर पाणी फिरल्याने खेळाडू नाराज झाले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिके इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता असल्याचं गुप्तचर विभागाच्या सूत्रांकडून समजलं असल्याची माहिती पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमिर फारूक यांनी दिली आहे. पाकिस्तानातील एका प्रख्यात माध्यम समूहाने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलंय. इम्रान खान यांचा पाकिस्तानात लॉंग मार्च सुरू आहे, त्याकरता खबरदारी म्हणून रस्ते बंद करण्यात आले, त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार करणारी याचिका व्यापाऱ्यांनी दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती फारूक यांनी ही माहिती दिली.